सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे पूर्वीच नोंदणी असलेल्या बजमे फेरोगे उर्दू अदब पाळदी नावाने बनावट कागदपत्र व स्वाक्षऱ्या करून नगर परिषदेच्या मालकीचे भूखंड लाटणाऱ्या संस्थेच्या तथाकथित पद अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक करावी अशी मागणी डॉक्टर एजाज अहमद खान यांनी केली. रविवार दिनांक 3 जून रोजी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सोबत डॉक्टर सिराज महमूद हुसेन, इकबाल अहमद, चिरागुद्दीन काझी उपस्थित होते. डॉक्टर एजाज खान पुढे म्हणाले की माझी बहीण शहनाज परवीन अहमद खान हिचा विवाह सन 1997 मध्ये पाळदी तालुका एरोंडल येथे मोहम्मद इस्माईल शेख इस्माईल यांच्याशी झाले होते. पेशाने शिक्षक असलेल्या मोहम्मद इस्माईल यांनी भुसावळ येथे येऊन आपण शिक्षण संस्थेची स्थापना करून असा प्रस्ताव ठेवला. बजमे फेरोगे उर्दू अदब ही संस्था सुरू करून असे सांगून दस्तावेज तयार केले. त्यात स्वतः अध्यक्ष उपाध्यक्ष शेख शाकीर, सचिव मोहम्मद शकील, सहसचिव डॉक्टर सिराज हुसेन, कोषाध्यक्ष शेख इकबाल, सदस्य डॉक्टर इजाज खान, सय्यद अतिक शहजान परवीन, इकबाल खान, शमीम खान व फरहान नाज यांचे नावे व सह्या घेऊन संस्था नोंदणी झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी शाळेसाठी जागेची मागणी केली. डॉक्टर सिराज यांनी त्यांच्या आईच्या नावावर असलेले सर्वे क्रमांक 11/2 मधील प्लॉट क्रमांक 1 ही मिळकत दिल्याने त्यात रजा हुसेन शाळा सुरू करण्यात आली. यानंतर 2005 मध्ये शेख इस्माईल यांनी प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी भुसावळ नगर परिषद मालकीचे खुले भूखंड 53/1/2+2/2 हे मिळवले. शाळेच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने विचारणा करून कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी अनेक वेळा धमक्या दिल्या व या वादातून पत्नीला फारकत दिली. सहाय्यक धर्मदाय आयुक्ताकडून माहिती घेतली असता संस्थेचे सर्व अधिकारी व सदस्य त्यांच्या घरचेच होते. बनावट कागदपत्रे बनवून आमची व नगर परिषदेची फसवणूक केल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून कुठल्याही फेरफाराला स्थगिती मिळालेली आहे. संस्था सध्या 10 जागांना शासनाचे अनुदान असून 10 जागांच्या अध्यापही अनुदान नाही. शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या भरती त्यांनी मोठा अपहार केला असून हर्षद मेहता सारख्या या अध्यक्षाशी कुणीही आर्थिक व्यवहार करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. जो स्कूल है रजा हुसैन स्कूल, उस स्कूल में आपका कहना किया फ्रॉड चल रहा है और आपने इसका खुलासा किया है, तो आपको क्या अनुभव है इसका खुलासा करने का? और उनके भाई लोगों ने, उनके बहन लोगों ने, 5 लोगों ने इस संस्था को हैंग कर दिया. इसकी तरीके से वो की है कि हम लोग तो वहाँ पे जहाँ पे हमारे स्कूल की परवानगी के हमारे हमारे नाम और स्कूल की शाला समिति ने हमारे नाम अपॉइंटमेंट हमारे नामों से लिए गए हैं और उसके बाद में भी हमको वहाँ पे हैंग कर दी है और हम लोग वहाँ पर कोई हमदा नहीं रहे. और दूसरा देखा जाए तो इसके अंदर सबसे बड़ा काम यह है कि ये धर्म आय जर्मी कमीशन ने हम लोगों की कहीं से नाम ही नहीं है, वहाँ से दूसरे लोगों के नाम है. उसमें जो नाम है ये हमारे जो चिराग भाई आए हैं और इस तरीके से 5 लोग हैं, उनको ये बात के भी इल्म नहीं था कि एक संस्था भुसावल में उनके बजन फरों के उर्दू अदब के अंदर में इतनी बड़ी स्कूल चल रही है. ये कर ये बहुत बड़ा शॉर्ट था जो एस आई आर की सूरत में यहाँ पर दाखिल हुई है और मैं भुसावल के लोगों से यही नौजवानों को गुजारिश करता हूँ कि वो इस केस को अच्छी तरीके से समझे. भुसावळ मुस्लिम मनिया बिरादरी व दावते इस्लामीच्या संयुक्त विद्यमानाने भुसावळ दुय्यम कारागृहामध्ये पवित्र रमजानचे महत्व सांगण्यात आले आणि क्रोध कसा शांत ठेवावे याचे वाचन दावते इस्लामीचे प्रमुख सलीम मुबलिक यांनी केले व त्यांनी सांगितले की हिंदू मुस्लिम बांधवेत आपापसात प्रेम करावे. तसेच मनियार बिरादरीचे साबिर मेंबर यांनी भुसावळ कारागृहाचे जेलर जितेंद्र माई साहेब यांना दिव्य मराठीत पवित्र कुराणचा प्रेम भेट म्हणून कार्यालयात दिले. यानंतर कैदी यांना फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सय्यद फारूक अली अध्यक्ष मनियार बिरादरी भुसावळ, सादिक भाई, अख्तर रसूल सर, जुबेर भाई, गुलाम दस्तगीर सर, शब्बीर भाई गवली, फिरोज भाई, रफीक रोशन इत्यादी लोकांची उपस्थिती होती. माळशिरस पंचायत समिती कार्यालय येथे दिनांक 4 जून रोजी सकाळी 11 वाजता अपंग 3% निधी वाटप साठी पुन्हा तीव्र आंदोलन संपन्न झाले. सहाय्यक BDO शिवाजी पाटील हे उशिरा ऑफिसला आले, यामुळे अपंग बांधवांनी बुमलून त्यांचे स्वागत केले. अपंगाचे नेते आमदार बच्चू कडू यांचे व सोलापूर जिल्ह्याचे अपंगाचे नेते व प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे अतुलभाऊ खुपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग 3% निधी वाटप आंदोलन संपन्न झाले. संस्थापक अध्यक्ष क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्याचे आमदार
बच्चू कडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर आंदोलन चालू असून माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत 3% निधी माळशिरस तालुक्यातील सर्व अपंगांना समप्रमाणे वाटप करण्यात यावा. अजून ज्या काही ग्रामपंचायतीने निधी वाटप केला नाही त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बब्बन शिरढोणे, नामदेव केकडे, आदम तांबोळी, ललिता सातपुते, अशोकराव कोळेकर, अमोल माने, संभाजी लालासो शिंदे, रफिक पटेल, सुभाष साळुंखे, आबा काळे, सीमा भाळे आदी अपंग बांधव उपस्थित होते. ज्याच्या घरी अपंग पैदा झाला त्याची वेदना त्यालाच माहिती, ज्याच्या घरी स्वतः अपंग असेल त्याची वेदना त्यालाच माहिती. त्या लोकांना काय माहिती, काय माहिती या लोकांना, यांना फक्त आपल्या अपंग बांधवाचा निधी कसा खर्चता येईल, कसा त्रास देता येईल, 21,000 आट कशी लादली जाईल. जे अपंग आहे सायकलीवर चालायची त्याची ही आहे, ज्याला सायकल मागितली त्याला सायकल देत नाही, तुम्हाला दिली ना, ज्याला चालता येते स्वतःच्या खोडत चालते त्याला सायकल दिल्याला लाज वाटत नाही. म्हणजे काय परत गुडघ्यातून मोडण्यासाठी सायकल दिली का यांनी, हा जर 3% निधी आमच्या हक्काचा आहे तर तुम्ही आम्हाला त्या न देता दुसऱ्या गावात का भरवताय. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांना माझी कळवळीची विनंती आहे, आम्ही राजकारण करत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज काढण्याकरिता बँकेत नाहक त्रास सहन करावा लागतोय. तसेच पीक कर्ज काढण्याकरिता पूर्तता कागदपत्रे असूनही बँकेत शेतकऱ्यांना टाळाटाळ करण्यात येत आहे. ऐन पेरणीच्या वेळी हलताने पीक कर्जामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहून सेंट्रल बँक दाताळ व मलकापूर येथील भारतीय स्टेट बँक कृषी शाखा येथे धरणे आंदोलन व बँक मॅनेजरला घेराव घालण्यात आला. तर यावेळी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे पाळे सुद्धा वाचवण्यात आले. वेळ प्रसंगी आमच्यावर गुन्हे देखील दाखल झाले तरी चालेल, पण आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारच असा पवित्रा सुद्धा यावेळी देण्यात आला. तर यावेळी शेकडो शेतकऱ्यांसह पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. सत्तेमध्ये आले त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या साठी विविध योजना राबवल्या. त्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन फडणवीस सरकार सत्तेमध्ये आले व शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. 2 वर्ष अगोदर त्यांनी शेतकऱ्यांना नोटबंदी करून हैरान करून सोडले होते. नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली व ती कर्जमाफी फसवणूक केली व कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. आता 1 वर्ष झाले, मागील वर्षी जे धान्य पिकवलं होतं हरभरा तूर अजूनही त्या शेतकऱ्यांचे घ्यात पडलेलं आहे, खरेदी केलं नाही. एवढे असून मागील वर्षी आत्मानी संकट येऊन कोणत्याही प्रकारचं पीक उत्पादन शेतकऱ्यांना घेतलं नाही. आता त्यात हे सुलतानी सरकार शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यास कुत्राही करत आहे. त्यांना विविध प्रकारचे कारण दाखवून तो कागद आणा हा कागद आणा असं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. कालच बंडूभाऊंनी सांगितलं की या जर कर्जमाफी या नवीन कर्ज मिळाले नाही तर या बँकेच्या मॅनेजरला आम्ही काळे फासू. पण कोणीतरी गावातील एका व्यक्तीने सांगितले की मॅनेजर साहेब चांगले आहे पण चांगल्या पायाचा फायदा त्यांनी घेऊ नका. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या धोरणामुळे इंधनाच्या विक्रमी किमत्या वाढल्या गेल्या. 25 वर्षाची विक्रमी वाढ आहे, यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधनाच्या दरवाढीचा भडका असताना आता गॅस दरवाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ इगतपुरी तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार निर्मल गावित व जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथे शनिवारी आठवडे बाजारातून भर उन्हात सायकल रॅली काढून या सरकारचा निषेध करण्यात आला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास आमदार गावित आणि जिल्हा उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काँग्रेस संपर्क कार्यालयातून ते घाटी पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आला. यावेळी तहसीलदार अनिल पुरे व घोटीचे पोलीस निरीक्षक भालेराव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित इगतपुरी तालुक्यातील सर्व काँग्रेस प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिन व मान्य विजू सेठ जगताप उद्योजक व मार्गदर्शक यांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्सबाजीचा व्यर्थ खर्च न करता घोराडेश्वर व भंडारा डोंगर येथे 500 झाडे लावून समाजासमोर अनोखा व प्रेरणादायी उपक्रम केला. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना संबोधित करताना ते म्हणाले की येणाऱ्या नवीन पिढीने हा आदर्श घेऊन जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावले पाहिजे व फक्त झाडे लावून आपले काम संपत नाही तर त्यांना पाणी घालून संगोपनही केले पाहिजे. असे जर झाले तर नक्कीच येणाऱ्या भविष्यकाळात आपला
परिसर व महाराष्ट्र हिरवागार होईल. जसे आपण आपल्या प्रत्येक पूजेची सुरुवात जशी श्री गणेश पासून करतो, तसेच आपण आपल्या प्रत्येक कामाची सुरुवात किमान एक तरी झाडे लावून करावी. त्यामुळे आपण केलेल्या प्रत्येक कामाची आठवण त्या झाडामुळे ताजी राहील, असा संदेश दिला. त्यावेळी सुभाष काटे, डॉक्टर देविदास शेलार, ज्ञानेश्वर खैरे, मारुती कवडे, संजय मराठे, भाऊसाहेब कानकात्रे, संतोष लहाने, गणेश सोनवणे, बाळासाहेब करंजुले, भाऊसाहेब जाधव, सुरेश शिंदे, अमित कानडे, राहुल कचरे अशा शेकडो कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी सहभाग घेतला. पत्रकार असल्याचे भासून अनेकांना दमबाजी करणे, खंडणी वसूल करणे आदी प्रकार करणाऱ्या तो त्या पत्रकारावर कठोर कार्यवाही करावी अशी आग्रहीची मागणी इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार अनिल पुरे व घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम पासलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच संबंधिताची भेट घेऊन वरील आशयाची आग्रही मागणी केली आहे. इगतपुरी तालुक्यात तो त्या पत्रकारांच्या काळ्या कारवायांना उत आला असून याचा त्रास अधिकृत पत्रकारांना होत आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशा प्रवृत्त्यांना आळा घालावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष विक्रम पासलकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार विजय बारगजे, नवनाथ गायकर, कैलाश पोकणे, प्रभाकर आवारी, झाकीर शेख, गोपाळ शिंदे, सुभाष घोलप, लक्ष्मण सोनवणे, भाऊराव रोंगटे, उत्तम गायकर, शिवाजी शिंदे, अशोक शिंदे, रामभाऊ नाटे, राजेंद्र गायकवाड, के टी राजुळे, राजू देवळे, समाधान कडवे, शंकर मते, राहुल सुराणा, शरद मांजुलकर, मंगेश शिंदे, राजू काढवे, भास्कर गुंजाळ, राजेंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर गुळवे, दशरथ घोडगे, शरद घोडगे आदी पत्रकार बांधव हजर होते.